स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा युनिव्हर्सिटी नांदेड यांच्याकडून ज्या फायनल इयरच्या एक्झाम होणार आहेत त्याच्यासाठी वेगळा प्लॅटफॉर्म त्यांनी यूज केलेला आहे. तर त्याच्या जी मॉक टेस्ट होणार आहे आणि ॲक्च्युअल ऑनलाईन एक्झाम जी होईल, म्हणजे जी तुमची एक सराव परीक्षा असेल त्या पोर्टलच्या अवेअरनेससाठी आणि ॲक्च्युअल एक्झाम याच्यासाठी काही इन्स्ट्रक्शन्स विद्यापीठाने आत्ताच जाहीर केलेल्या आहेत. त्या इन्स्ट्रक्शन्स अशा पद्धतीने आहे, एक्झामिनेशन लिंक जी आहे ती मोबाईल किंवा लॅपटॉप किंवा कम्प्युटरवरनं वापरायची, तर तुमच्याकडे अपडेटेड गुगल क्रोम असणं आवश्यक आहे. त्या अपडेटेड गुगल क्रोममध्ये ही लिंक तुम्ही वापरायची. लिंक काय आहे तर https://sitmu.unionline.in ही लिंक टाकायची आहे. किंवा डायरेक्टली तुम्ही कॉपी करा, मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा ही लिंक कॉपी पेस्ट करेन, तिथूनही तुम्ही वापरू शकता. ही लिंक मॉक आणि ॲक्च्युअल एक्झाम म्हणजे जी तुमची असेल त्या दोन्हीसाठी सेम आहे, वेगवेगळी नाही आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही युजर नेम आणि पासवर्ड टाकवायचा आहे लॉग इनसाठी. तर युजर नेम हा तुमचा एक्झाम सीट नंबर आहे जो तुमच्या हॉल तिकीटवर नमूद आहे, ओके. तो एक्झाम सीट नंबर आहे, युजर नेम वापरायचा आहे. आणि पासवर्ड हा तुमचा रजिस्टर्ड मोबाईल नंबर आहे जो तुम्ही रजिस्टर्ड केला आहे, किंवा सोप्या भाषेत ज्या मोबाईलवर तुम्हाला ह्या युनिव्हर्सिटी रिलेटेड ज्या मेसेजेस आलेले आहेत SMS तो मोबाईल नंबर थोडक्या, ओके. की तुम्हाला युजर नेम ज्या मोबाईल नंबरवर रिसीव झाला आहे तो, किंवा तुम्ही जो रजिस्टर्ड केला आहे तो, दोन्ही एकच असणार आहेत. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये सिलेक्ट ॲक्टिव टेस्ट फ्रॉम द ड्रॉपडाऊन, त्याच्यात तुम्हाला ड्रॉपडाऊन म्हणजे खालची साईडला ॲरो दिसेल, त्याच्यावरती क्लिक केला की तुम्हाला डेमो एक्झाम दिसेल किंवा मॉक टेस्ट दिसेल, तिथं तुम्ही क्लिक करून मॉक टेस्ट द्यायची. ज्यावेळेस तुमची ॲक्च्युअल परीक्षा असेल त्यावेळेस तुम्हाला तुमचा जो विषय तो विषय निवडायचा आणि एक्झाम द्यावायची. युजर नेम आणि पासवर्ड हा सेम असेल सगळ्या तुमच्या एक्झामसाठी. मॉक टेस्ट ही उद्या म्हणजे 31 जुलैला सकाळी 11 पासून संध्याकाळी 5 पर्यंत चालू राहील. त्याच्यामुळे मॉक एक्झाम कंपल्सरी द्यायची आहे असं विद्यापीठाकडनं कळवण्यात आलं आहे. जर तुमचा मोबाईल नंबर वगैरे बदलला असेल किंवा बदलावायचा असेल, ईमेल IDसुद्धा बदलावायचा असेल, तर तुमच्या कॉलेजच्या IT कोऑर्डिनेटरशी संपर्क साधा. त्यांना एक रीतसर अर्ज करा की माझा मोबाईल नंबर चुकलेला आहे, मग तुमचा चुकलेला मोबाईल नंबर आणि नवीन नोंद करावायचा नंबर दोन्ही त्यात मेन्शन करा आणि त्यांना तो अर्ज सादर करा. मग तो कशा पद्धतीनं करायचा ते IT कोऑर्डिनेटरशी संपर्क करा. त्यांनी जर एखादा ईमेल ID दिला तर त्याच्यावरती तुम्ही तो स्कॅन करून पाठवा, किंवा त्यांनी जर व्हॉट्सअपला तुम्हाला परवानगी दिली असेल तर त्या पद्धतीने करा, ओके. तर IT कोऑर्डिनेटरशी संपर्क साधून ह्या गोष्टी करावायच्या आहेत. तर या व्हिडिओ अपडेट्स एक्झामच्या आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू, बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम्स.